दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आज माघी एकादशी निमित्ताने पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी विठ्ठल गाभाऱ्यामध्ये जाणाऱ्या भाविकांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच पोलिसांच्या तपासणीमुळे दर्शन रांग संथगतीने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आज माघी यात्रेसाठी पंढरपुरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून सुमारे 4 लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यात्रेच्या बंदोबस्तासाठी यापूर्वी सुमारे 1100 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी CRPF जवानांच्या बसवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झालेत. या घटनेनंतर राज्याच्या गृह विभागाने राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे. याशिवाय महत्वाच्या धार्मिक हिंदू मंदिरांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे. आज सकाळपासून 3 वेळा डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकाने मंदिराची तपासणी केली. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरच्या सहाय्याने तपासणी करून त्यांना मंदिरात सोडले जात आहे. मंदिर सुरक्षेसाठी उस्मानाबादहून ज्यादा एक डॉग स्क्वॉड पाचारण करण्यात आला आहे. कोल्हापूरहून SPR च्या 2 तुकड्या ही मंदिर सुरक्षेसाठी मागवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसर, नामदेव पायरी, चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन बारी आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाढीव पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शेजारील पुणे, सातारा, सांगली येथून बोलवण्यात आले आहे. परवा जो झालेला भ्याड दहशतवादी हल्ला, त्या अनुषंगाने ह्यावेळेस आम्ही मंदिरची दोन वेळा घातपात विरोधी तपासणी करतो. त्याचबरोबर आमच्याकडे बॉम्ब शोधक नाशक करणारा स्निपर डॉग मॅक्स आणि डॉग हँडलर आणि त्याचबरोबर आमचे सहकारी टीम हे मंदिरची 2 वेळा तपासणी करते. आलेला प्रत्येक भाविक हा या घातपात विरोधी तपासणीमधून हा चेक होऊनच जातो याची काळजी सर्व टीम घेत आहे. यावेळी वारी अनुषंगाने सोलापूरच्या 2 BDA च्या टीम आणि उस्मानाबादची टीम आम्ही मंदिर परिसर